एक नवीन कंपनी क्रिएट कर लिया। उषा ट्रेडर्स, इथे कंपनीचा ॲड्रेस टाईप करायचा आहे। स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र, त्याचा एरियाचा पिनकोड टाकायचा आहे, या ठिकाणी टेलिफोन नंबर टाईप करायचा आहे, रजिस्टर मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, ईमेल ॲड्रेस या ठिकाणी सविस्तरपणे टाईप करा। आता आपण अकाउंटिंग कोणत्या इयरचं करणार आहे, तर या ठिकाणी मेंटेन, या ठिकाणी आपण अकाउंट्स होल्डिंग हा ऑप्शन आपण इथनं सिलेक्ट करायचा आहे टाईप ऑफ कंपनीमधनं। फायनान्शियल इयरमधनं तर आपण डेट टाईप करूया 1/4/2013। पुढे काही न करता एंटर की प्रेस करायची। कंपनी तयार झालेली दिसेल। आता आपल्याला लेजर अकाउंट क्रिएशन करण्यापूर्वी आपल्याला फीचर सेट करणं अतिशय महत्त्वाचं असतं। या ठिकाणी F11 ही जी की आहे याच्यावर आपण माऊसने क्लिक करा किंवा कीबोर्डवरील F11 ही फंक्शन की प्रेस करा। आता आपण इथं माऊसने F11 फीचर्सला क्लिक करूया। या ठिकाणी अकाउंटिंग फीचर, स्टॅटरी टॅक्सेशन आणि ॲडवान फीचर असे ऑप्शन आहेत। आपल्याला आत्ता हा साधा व्हाउचर एंट्रीचा प्रॉब्लेम करायचा असल्यामुळे आपण त्याचे अकाउंटिंग फीचर आपण सेट करूया। या ठिकाणी मला फक्त दोनच ऑप्शनला फक्त येस म्हणून सेट करायचं आहे, मेंटेन बिलवाईज डिटेल येस, त्याच्यानंतर आपल्याला डेबिट नोट क्रेडिट नोट येस, या दोन ऑप्शनलाच फक्त आपल्याला या ठिकाणी येस असं सेट करायचं आहे, याचा आपण येस असं सेट करूया। टॅलीमधनं कधीही बाहेर पडत असताना आपण एस्केप कीचा वापर करावा। प्रथम आपण लेजर अकाउंट तयार करून घेऊया। लेजर अकाउंट तयार करण्याकरता आपल्याला अकाउंट्स इन्फो, लेजर क्रिएट म्हणजे तयार करणे, डिस्प्ले म्हणजे बघणे, अल्टर म्हणजे बदल करणे। आता आपण लेजर अकाउंट तयार करूया। पहिला अकाउंट जे आहे त्याला म्हणलं आपण कॅपिटल अकाउंट, त्याला ग्रुप एप्लाईल येत ना कॅपिटल अकाउंट। फर्निचर त्याला आपल्याला ग्रुप इथे येईल फिक्स्ड असेट्स। बिल्डिंग त्याला आपल्याला ग्रुप इथे येईल फिक्स्ड असेट्स। परचेस त्याला आपल्याला ग्रुप इथे येईल परचेस अकाउंट। सेल्स अकाउंट। मिस्टर मंदा यांच्याकडनं आपण माल उधारीवरती खरेदी केलेला आहे म्हणून आपण याला ग्रुप द्यायचा आहे सन्ड्री क्रेडिटर्स। मेंटेन बिल बाय डिटेलियस डिफॉल्ट फॉर क्रेडिट डेज, या ठिकाणी आपण किती दिवसाच्या उधारीवरती माल आपण खरेदी केलेला आहे ते दिवस आपण इथं टाईप करायचे। उदाहरणार्थ आपण आकडा टाईप करूया 10, इथे मंदाचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथे आपण टाईप करू शकतो। स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड करायचा आहे, मिस्टर संजय या व्यक्तीला आपण उधारीवरती माल विकला आहे त्याला आपण ग्रुप सिलेक्ट करायचा सन्ड्री डेटर्स। मेंटेन बिल वाय डिटेल इथे या ठिकाणी येस करायचे। डिफॉल्ट क्रेडिट डेट आपण त्याला किती दिवसाच्या उधारीवरती माल विकलेला आहे ते दिवस किंवा तो पिरियड आपण इथनं टाईप करायचं आहे। उदाहरणार्थ आपण 20 दिवस करूया। संजयचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपण या ठिकाणी इथे टाईप करायचा आहे महाराष्ट्र, पिनकोड नंबर
त्याच्यानंतर आपण एखादी मशनरी समजा आपण ॲसेट्स खरेदी केले तर आपलं लेजर अकाउंट आपण टाईप करायचं आहे मशनरी. या ठिकाणी मशनरी ही आपली फिक्स असेट आहे, आपण त्याला ग्रुप सिलेक्ट करायचा फिक्स असेट्स. त्यानंतर आपण एखाद्या बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन करत असतो म्हणून त्याला आपण ग्रुप दिलाय बँक ऑफ इंडिया. तर अंडरमध्ये ग्रुपमध्ये बँक अकाउंट सेट आणि अल्टर डिटेल्समध्ये आपण ह्या ठिकाणी येस करून आपण अकाउंट नंबर वगैरे आपण टाकू शकतो. H0 महाराष्ट्र पुणे 5. त्यानंतर आपण एखाद्या बँकेतनं समजा आपण लोन घेतलं असेल तर आपण अकाउंट तयार करायचं लोन फ्रॉम जनता बँक. त्याला आपला ग्रुप इथं येईल लोन्स लायबिलिटी. ज्या बँकेतनं आपण लोन घेतलेलं आहे त्या बँकेचा ॲड्रेस आपण टाईप करायचा आहे. मिस्टर XC नावाची व्यक्ती आहे, या व्यक्तीकडनं आपण उधारीवरती माल आपण खरेदी केला म्हणून आपण त्याला ग्रुप सिलेक्ट करूया सन्ड्री क्रेडिटर्स. मेंटेन डिझवाय डेटेड 10 दिवस आपण टाईप करूया. मिस्टर Y ह्या व्यक्तीला आपण उधारीवरती माल आपण विकलेला आहे म्हणून त्याला आपण ग्रुप म्हणतो सन्ड्री डेटर्स. पुढचं जे लेजर अकाउंट आहे बिल्स रिसिएबल, याला आपण ग्रुप द्यायचं आहे करंट असेट. बिल्स पेबल्स त्याला करायचं ग्रुप इथे करंट लायबिलिटीज. परचेस रिटर्न त्याला आपल्याला ग्रुप इथे एक परचेस अकाउंट. सेल्स रिटर्न्स त्याला इथं ग्रुप इथे एक सेल्स अकाउंट. वेजेस या ठिकाणी त्याला आपण ग्रुप सिलेक्ट करायचा आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. कमिशन रिसिव्ह इनकम इनडायरेक्ट. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. असे आपण आता ही सगळे लेजर आपण तयार करून केलेले आहेत. यातनं आपण बाहेर पडूया, एस्केप कीचा वापर करायचा आहे. आता आपल्याला पास करायचे आहेत जे आपण लेजर आपण तयार केलेले आहेत त्याचे आपल्याला एंट्रीज पास करायच्या आहेत. आता आपण सर्व F4 पासून ते F10 पर्यंत या सर्व कीचा आपण आज आपण अभ्यास करणार आहोत. अकाउंटिंग वॉचरमध्ये जायचं, आपण एंटर की प्रेस करायची. हा जो आपल्याला स्क्रीन दिसतोय याला आपण म्हणतो व्हाउचर एंट्री स्क्रीन. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ज्याला आपण जनरल एंट्री असे म्हणतो त्याला इथे व्हाउचर एंट्री असे म्हणतात. हे ओपन करण्याकरता आपल्याला गेटवे ऑफ टॅलीमधील अकाउंटिंग व्हाउचर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर क्रिएशन असा स्क्रीन देईल. गेटवे ऑफ टॅली ज्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये अकाउंटिंग व्हाउचर एंटर की प्रेस करूया. या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर क्रिएशन असा स्क्रीन दिसतो. आपल्याला या साईडला सगळ्या ज्या कीज आहेत F4 पासून ते F10 पर्यंत या सगळ्या कीचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. F4 ते F4 या 7 फंक्शन कीजवर वेगवेगळे प्रकार सेट केलेले आहेत. वेगवेगळ्या व्हाउचर एंट्रीज करताना त्या एंट्रीज ज्या प्रकारच्या असतील तो व्हाउचर टाईप प्रथम फंक्शनद्वारे सिलेक्ट करून घ्यावा. सर्व प्रकारची प्रथम आपण ओळख करून घेऊया. प्रथम म्हणजे आपण F4 कॉन्ट्रा. आपण अकाउंटिंगमध्ये कॉन्ट्रा एंट्रीज केलेल्या आहेत. बँकेत आपल्या खात्यात पैसे भरले किंवा
बँकेतून आपल्या खात्यात पैसे काढले किंवा बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्याला रक्कम ट्रान्सफर केली अशा प्रकारच्या फक्त बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट अशा दोनच अकाउंट्सवर इफेक्ट करणाऱ्या ट्रान्झॅक्शनच्या व्हाउचर एंट्रींना कॉन्ट्रा एंट्रीज असे म्हणतात. कॉन्ट्रा हा प्रकार फक्त अशा प्रकारच्या बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट या दोनच अकाउंट्सवर इफेक्ट होणाऱ्या एंट्रीजसाठी दिलेला आहे. परंतु आपण जर एखाद्या बँकेतून कर्ज घेतले असेल व जरी या व्यवहाराचा परिणाम कॅश व बँक अकाउंट अशा दोन अकाउंट्सवर होत असेल तरीही त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कॉन्ट्रा या प्रकारात करू नये. उदाहरणार्थ समजा आपल्याला खालील दोन ट्रान्झॅक्शनच्या एंट्री करायच्या आहेत. पहिली एंट्री डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया. आपण बँकेमध्ये पैसे भरले म्हणजेच काय झालं की आपल्या बिझनेसमधनं कॅश गेली आणि बँकेमध्ये पैसे जमा झाले तर या ठिकाणी आपल्याला क्रेडिट वरती येईल आणि नंतर मग आपल्याला डेबिट येईल. आता आपण क्रेडिट सेड करूया कॅश. अमाऊंट आपण टाईप करूया इथनं 5000. एंटर. डेबिट. डेबिट टू बँक ऑफ इंडिया. आता या ठिकाणी कॅश आहे, आपल्या कंपनीची कॅश आहे, ट्रान्झॅक्शनचा टाईप आहे कॅश आहे, अमाऊंट आपण इथं टाईप केली 5000 रुपये. आणि या ठिकाणी आपण ज्या कुठल्याही प्रकारचे आपण बँकेमध्ये पैसे भरतो त्यावेळी त्या नोटांचा तपशील आपल्याला या ठिकाणी इथनं द्यायचा आहे. समजा माझ्याकडे 500 इथनं 20 नोटा होत्या, मी ह्या ठिकाणी 20 11 टाईप केला तर मला इथनं अमाऊंट दिसते. 500 आपल्याला इथनं 10 नोटा आपण टाईप करूया. 11 टाईप केला, 10 5. आता खाली नॅरेशनची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण देईंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक ऑन डेटेड 1/4/2000. आता दुसरी एंट्री पास करूया आपण विड्रॉ फ्रॉम बँक ऑफ इंडिया ₹2000. समजा आपण बँकेतनं पैसे काढले, आपण एंट्री काय करतो आपण त्याला इथनं की कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. आता आपण ह्या ठिकाणी क्रेडिट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करूया. अमाऊंट टाईप करूया 2000 रुपये. बँकेतनं आपण पैसे चेकने काढणार आहेत, त्याला आपण सेल्फ चेक असं म्हणतो. त्यामुळे लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन टाईपमधनं आपण इथनं चेक हा टाईप सिलेक्ट करायचा आहे. अमाऊंट 2000 आहे. या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रुमेंट नंबर म्हणजे आपल्याला चेक नंबर जो आहे तो चेक नंबर आपण टाईप करूया 120 120, डेटेड 1/4/2013. एंटर. डेबिट. डेबिट टू कॅश. इथं नॅरेशनमध्ये चेक नंबर 120 121, डेटेड 1/4/2013, फॉर ₹2000 फॉर सेल ऑफिसी. एंटर करायचे. इथे दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये बँक ऑफ इंडिया व कॅश अकाउंट या दोन अकाउंट्सवरच इफेक्ट होईल. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेला पैसे मिळाले तर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमधून बँकेतून पैसे घेतले, त्यामुळे या ट्रान्झॅक्शनच्या व्हाउचर एंट्रीसाठी कॉन्ट्रा हा टाईप सिलेक्ट करावा व त्यासाठी कीबोर्डवरील F4 ही फंक्शन की प्रेस करावी. आता आपण F5 या फंक्शन कीचा अभ्यास करूया. F5 F5 म्हणजे पेमेंट. जर एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲसेटच्या खरेदी किंवा एखाद्या एक्सपेन्सेससाठी रोख कॅश किंवा बँकेतील कॅश जात असेल तर अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनच्यासाठी पेमेंट हा टाईप वापरतात. खाली ट्रान्झॅक्शनच्या पेमेंट ह्या खाली ट्रान्झॅक्शनसाठी पेमेंट हा व्हाउचर टाईप घ्यावा लागेल. उदाहरणार्थ मशिनरी परचेस फॉर कॅश ₹10000, म्हणजे आपण ह्या ठिकाणी 10000 रुपयाची मशिनरी आपण घेतलेली आहे. म्हणजेच काय झालं, आपण या ठिकाणी एक कॅपिटल अकाउंट
तयार केलेला आहे तर आपण त्या ठिकाणी कॅपिटल ला आपण एक ओपनिंग बॅलन्स आपण टाकूया आणि या ठिकाणी आपल्याकडे एक कॅश आहे कॅश कडे आपल्याकडे जरा ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे आहे असं आपण दाखवूया आता अकाउंटिंग वाउचर मधून आपण F5 आपण ही की सिलेक्ट करूया F5 मशिनरी परचेज फॉर कॅश रुपीज 10,000 एखादी आपण ॲसेट खरेदी केली आपण एंट्री पास काय करतो की मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट या ठिकाणी आपण मशिनरी अकाउंटला डेबिट द्यायचं आहे एंट्री करताना पहिल्यांदा त्या कीचं डेबिट येते का क्रेडिट येते ते आपण चेकआउट करणे डेबिट मशिनरी अकाउंट अमाऊंट आहे 10,000 रुपये इथे कर्सर आल्यानंतर ना एंटर की प्रेस करायचे आपल्या बिझनेसमधनं कॅश जाते म्हणून आपण कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचे एंटर नॅरेशनमध्ये गेन मशिनरी परचेस इन कॅश फॉर रुपीज 10,000 येस करूया येस दुसरी एंट्री समजा आपली आहे पेड सॅलरी रुपीज 2,000 अँड ॲडव्हर्टायझिंग रुपीज 3,000 इन कॅश अँड कॅरेज इनवर्ड बाय चेक ऑफ रुपीज 4,000 आता आपण पहिली सॅलरीची एंट्री पास करूया जर ह्या ठिकाणी सॅलरी अकाउंट नसेल तर आपल्याला लेजर अकाउंट क्रिएशन करत असताना आपल्याला अल्ट सी हे दोन्ही की कॉम्बिनेशनने प्रेस केल्यावर व्हाउचर एंट्री करत असताना आपल्याला लेजर अकाउंट तयार करता येईल आता आपण अल्ट आणि सी हे दोन्ही की कॉम्बिनेशनने प्रेस करूया या ठिकाणी आपल्याला लेजर क्रिएशन असा स्क्रीन आलेला आहे आपल्याकडे जे लेजर अकाउंट नसेल ते लेजर अकाउंट टाईप करा त्याला आपण ग्रुप सिलेक्ट करा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट सॅलरीला आपण डेबिट टाकलं आहे अमाऊंट आहे 2,000 क्रेडिट कॅश नॅरेशनमध्ये बिल सॅलरी पेड इन कॅश फॉर रुपीज 2,000 एंटर इथं आपण येस प्रेस केलं पुढची एंट्री आहे ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस रुपीज 3,000 इन कॅश आपण अर्जी करूया ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस लेजर अकाउंट तयार करायचे त्याला ग्रुप द्यायचे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट आहे 3,000 क्रेडिट कॅश अकाउंट सिलेक्ट देईन कॅश पेड फॉर ॲडव्हर्टायझिंग चार्जेस रुपीज 3,000 एंटर प्रेस करू कॅरेज इनवर्ड बाय चेक रुपीज 4,000 पुन्हा एकदा आपण लेजर अकाउंट तयार करूया आरसी कॅरेज इनवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 4,000 एंटर चेक मी पेमेंट केलं आहे पुन्हा आपण त्याला ग्रुप देऊया बँक अकाउंट इन फेवर ऑफ समजा आपण हा चेक कुणाला दिलेला आहे समजा आपण त्याला अकाउंट तयार करूया श्री ट्रान्सपोर्ट चेकने पेमेंट केलेलं त्याचा चेक नंबर आपण इथं टाईप करायचा आहे 120 123 चेक नंबर 120 123 डेटेड 1/4/2013 फॉर रुपीज 4,000 पे टू श्री ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॅरेज इन समजा आपण इथनं वेजेस ह्या खर्चासाठी समजा आपण कॅशने पेमेंट केलं असेल तर आपण इथनं वेजेस म्हणून सिलेक्ट करायचं 1,000 रुपीज आपण त्याला वेजेस दिलेले 1,000 क्रेडिट टू आपण कॅशने पेमेंट केलं आहे म्हणून आपण ऑप्शन सिलेक्ट करायचा कॅश अकाउंट एंटर बीन कॅश पेड फॉर
wages. Rupees 1000. Enter. Yes. वर ट्रांजेक्शन पैकी पहिल्या ट्रांजेक्शन मध्ये आपण रोख पैसे देऊन मशिनरी ही ऍसेट खरेदी केली. दुसऱ्या ट्रांजेक्शन मध्ये आपण सॅलरी ॲडव्हर्टाइजमेंट या खर्चासाठी रोख पैसे दिले आहेत व कॅरेज इनवर्ड या खर्चासाठी आपण चेक दिला आहे. चेक दिल्यामुळे बँकेच्या अकाउंटमधून तेवढे पैसे कमी होतील. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्याही प्रकारे कॅश किंवा बँक बॅलन्स बिझनेसमधून बाहेर जात असल्यास अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनच्या व्हाउचर एंट्रीसाठी पेमेंट हा टाईप वापरतात. आता पुढील टाईपचा आपण अभ्यास करूया. पुढील की आहे F6 रिसीट्स. आपण आता इथनं की सिलेक्ट करूया. F6 रिसीट्स जर एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲसेटच्या विक्रीमुळे अथवा कोणत्याही इन्कममुळे रोख कॅश अगर चेक मिळत असेल तर अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनच्या व्हाउचर एंट्रीसाठी रिसीट हा टाईप वापरतात. उदाहरणार्थ मशिनरी सोल्ड फॉर कॅश. आता समजा आपण ह्या ठिकाणी एखादी ॲसेट्स विकली, आपण त्याची एंट्री पास करूया. मशिनरी सोल्ड फॉर कॅश रुपीज 5000. आपण ही एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. क्रेडिट आपण ह्या ठिकाणी इथनं मशिनरी अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. अमाऊंट आपण फिडअप करूया 5000 रुपये. डेबिट टू म्हटलं आपण इथनं कॅश हे अकाउंट सिलेक्ट करा. एंटर. नॅरेशनमध्ये मेन्शन करते डेन मशिनरी सोल्ड इन कॅश फॉर रुपीज 5000. एंटर की प्रेस करू. इंटरेस्ट रिसीव्ड बाय चेक. आपल्याला इंटरेस्ट रिसीव्ड हे चेक मिळाले. आपलं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या अकाउंटला आपण बँकेमध्ये चेक हा जमा करणार आहोत. एंट्री आपण पास करणार बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसीव्ड. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा एक लेजर अकाउंट तयार करायचं आहे. त्याला आपण RC हे वापरणार आहोत. इंटरेस्ट रिसीव्ड त्याला आपल्याला ग्रुप येत नाही. इन्कम इनडायरेक्ट. इंटरेस्ट रिसीव्डला क्रेडिट. समजा इथं आपल्याला चेकची अमाऊंट म्हटली 15000 रुपये. डेबिट बँक ऑफ इंडिया. आता हा चेक समजा आपल्याला कुणाकडनं मिळाला असेल तर आपण समजा इथे आपण बँक ऑफ इंडियाकडनं चेक मिळाला 15000. चेक नंबर टाईप केला. कोणत्या बँकेचा आहे? बँक ऑफ इंडिया ब्रांच. या ठिकाणी आपल्याला ब्रांचेसचं नाव टाकायचं आहे इथनं शिवाजीनगर पुणे. चेक नंबर 160/50. डेटेड 1/4/2013 फॉर रुपीज 15000 रिसीव्ड फ्रॉम बँक ऑफ इंडिया अगेन्स्ट इंटरेस्ट रिसीव्ड. येस प्रेस. कमिशन रिसीव्ड बाय चेक. समजा कमिशन रिसीव्ड मला हे चेकनी मिळाला. या ठिकाणी पुन्हा आपण एक अकाउंट तयार करूया. इथं अकाउंट ऑलरेडी तयार केलेलंच आहे. कमिशन रिसीव्ड. कमिशन रिसीव्डला आपण क्रेडिट केलेलं आहे. समजा मला कमिशन अमाऊंट मिळाली इथनं 10000 रुपये. डेबिट टू आपण काय म्हणूया चेक नाही आलेलं पेमेंट आहे म्हणून आपण त्याला बँक म्हटलं. आपण त्याला हा चेक ज्यांच्याकडनं भेटला असेल त्याचं आपण नाव टाकूया. उदाहरणार्थ अशोक ब्रोकर. याच्यामध्ये आपल्याला चेक DD चेक सिलेक्ट केलेला आहे. चेकचा आपण नंबर टाईप करूया. चेक कुठल्या बँकेचा आहे तो आपण इथनं ती बँक आपण टाईप करूया पुणे. चेक नंबर पुन्हा बघायचा असेल तर 140 140 असा चेक नंबर आहे. चेक नंबर 140 140 डेटेड 1/4/2013
4 rupees 10,000. Received against commission from Ashok broker. And again, enter the press release. वरील प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये अनुक्रमे मशिनरी विकल्यामुळे इंटरेस्ट व कमिशनच्या स्वरूपात कॅश मिळते आहे किंवा अथवा चेक मिळतो आहे म्हणून या ट्रान्झॅक्शनच्या व्हाउचर एंट्रीज करताना त्या रिसीट टाईपने कराव्यात. आपण अजून एक एंट्री पास करूया, कमिशन रिसिव्ड इन कॅश. या ठिकाणी आपण कमिशन रिसिव्डला आपण पेस्ट करूया. अमाऊंट ही 2000 रुपये डेबिट कॅशमधून आलेले म्हणून आपण याला येतं कॅश अकाउंटला डेबिट दिल्या. नॅरेशनमध्ये मेन्शन करा बँक कमिशन रिसिव्ड इन कॅश 4 rupees 2000. एंटर. पुढची जी की आहे त्याला म्हणलं आपण F7 जनरल. आता इथं आपल्याला एक अकाउंट तयार करायला लागेल डेप्रिसिएशनचं. आपण अकाउंट इन्फॉमधून क्रिएटमध्ये एक आपण डेप्रिसिएशन अकाउंट तयार करूया. त्याला ग्रुप ऑपरेट नेम एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. F7 या फंक्शनमधील अकाउंट्सवरील काही ॲडजस्टमेंट एंट्रीज करायच्या असतील तर अशा प्रकारच्या जनरल या टाईपने कराव्या लागतात. ॲडजस्टमेंट म्हणजे यामध्ये ॲक्च्युअल कॅशची देवाणघेवाण होत नसते. आता आपण एंट्री पास करूया अकाउंटिंग वॉचरमध्ये F7 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन मशिनरी ₹10,000. म्हणजे मशिनरीवरती 10,000 रुपये आपण डेप्रिसिएशन चार्ज करायचे. डेप्रिसिएशन अकाउंटला आपण डेबिट टाकायचे 10,000 रुपये. डेबिटमध्ये आपण अमाऊंट टाईप करायची. क्रेडिटमध्ये आपण अमाऊंट अकाउंट सिलेक्ट करायचे मशिनरी. एंटर. नॅरेशन द्यायचं बेईंग डेप्रिसिएशन चार्ज मशिनरी फॉर ₹10,000. एंटरची प्रेस करायची. येस. अशा प्रकारचे आपण अकाउंट्सवरील एंट्री आपण पास करतो. याच्यामध्ये कॅश आणि गुडची देवाणघेवाण झालेली नाही आहे. याच्यामध्ये आपण अजून एक एंट्री पास करतो की ज्यावेळी एखादा आपण बिझनेस स्टार्ट करतो की बिझनेसमध्ये आपला फर्निचर आलं किंवा आपल्याला लँड अँड बिल्डिंग आलं तर त्या प्रकारच्या सर्व एंट्रीज आपण इथे पास करूया. आता आपण फर्निचर आपल्या बिझनेसमध्ये आणलं, फर्निचर अकाउंटला आपण डेबिट टाकूया. अमाऊंट आहे आपली इथनं 50,000. क्रेडिट कॅपिटल. नॅरेशनमध्ये मेन्शन करते बेईंग स्टार्टेड बिझनेस विथ फर्निचर 4 rupees 50,000. बिल्डिंग आहे तर आपण ह्या ठिकाणी बिल्डिंग रुपीज 2 lakh. क्रेडिट कॅपिटल. नॅरेशन देईन स्टार्टेड बिझनेस विथ बिल्डिंग 4 rupees. म्हणजे वरील प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲक्च्युअल कॅश किंवा गुडची देवाणघेवाण झाली नाही त्यामुळे त्या एंट्रीज आपल्याला जनरल या टाईपमध्ये कराव्या लागतात. पुढची जी की आहे तिला म्हणलं आपण F8 सेल्स. यामध्ये जर आपण रोखीने किंवा उधारीवर माल विकला असेल तर
त्या ट्रांजॅक्शनची एंट्री सेल्स या टाइप मध्ये करावी. रेफरन्स कॉलम मध्ये समजा आपण इथं CM नंबर 120 डेबिट आपण ह्या ठिकाणी इथनं रोखीने माल विकलेला आहे. एंट्री बिल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स डेबिट कॅश अमाउंट आपण टाईप करूया 85,000 क्रेडिट सेल्स. डायरेक्शन द्यायचं देन गुड्स सोल्ड इन कॅश 4 rupees 85,000 अगेन्स्ट बिल नंबर CM नंबर 120 डेटेड 1/4/2013 एंटर की प्रेस करूया. आता आपण येस आता आपण अजून एक एंट्री पास करूया की समजा मिस्टर संजय या व्यक्तीला आपण उधारीवरती काही दिवसांसाठी माल विकला. रेफरन्स कॉलममध्ये या ठिकाणी आपण जे बिल रेज करतो तो बिल नंबर आपण इथे टाईप करायचा आहे 121 डेबिट. संजयला आपण उधारीवरती माल विकलेला आहे म्हणून संजय अकाउंटला आपण डेबिट दिल्या. संजयला आपण माल विकलेला आहे या ठिकाणी 70,000 या ठिकाणी आपल्याला ज्यावेळी आपण डेटर्स आणि क्रेडिटर्सचे आपण सेल्स आणि परचेसमधून एंट्री करतो त्यावेळी एंट्री करताना आपल्याला या ठिकाणी ॲडव्हान्स अगेन्स्ट रेफरन्स न्यू रेफरन्स आणि ऑन अकाउंट असे ऑप्शन दिसतात. आपण सेल्समध्ये एंट्री करताना आपण न्यू रेफरन्स हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. न्यू रेफरन्स या शब्दाचा अर्थ आपल्याला कोणत्याही एखादे नवीन ट्रान्झॅक्शन उधारीवर झाले असेल तर त्या ट्रान्झॅक्शनचा या ठिकाणी न्यू रेफरन्स हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि बिल नंबर नेम या ठिकाणी आपण ज्या पार्टीचा बिल नंबर असेल तो बिल नंबर टाईप करायचा. त्यांना आपण किती दिवसाच्या उधारीवरती माल विकलेला आहे ते दिवस आपण ह्या ठिकाणी इथं टाईप करायचे आणि आपण त्याला अमाऊंट या ठिकाणी किती आहे ती अमाऊंट आपण ह्या ठिकाणी टाईप करायची. ह्या ठिकाणी आपण DR असं टाईप करणार. सेल्सला आपण क्रेडिट दिलेलं आहे. एंट्री झालेली बघा आता मिस्टर संजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. संजयला आपण डेबिट दिले आपला बिझनेसमधनं माल गेला म्हणून आपण सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. नॅरेशनमध्ये बँक गुड सोल्ड ऑन क्रेडिट 4 rupees 70,000 टू मिस्टर संजय अगेन्स्ट बिल नंबर 121 डेटेड 1/4/2013. तेव्हा आपल्याला या ठिकाणी इथनं अजून एक एंट्री पास करता येईल बिल नंबर 123 Y ह्या व्यक्तीला आपण उधारीवरती माल विकला म्हणून मिस्टर Y अकाउंट डेबिट अमाऊंट इज 45,000 न्यू रेफरन्स इथनं ऑप्शन सिलेक्ट करायचा. बिल नंबर 123 क्रेडिट टू सेल्स. पुन्हा नॅरेशन द्यायचं आहे बिल गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट 4 rupees 45,000 अगेन्स बिल नंबर 123 डेटेड 1/4/2013. अशा प्रकारच्या आपण FAT या फंक्शन कीद्वारे फक्त कॅश किंवा उधारीवर माल घेतला असेल तर अशा प्रकारच्या एंट्री आपण FATमध्ये करू शकतो. पुढची जी की आहे त्याला म्हणून आपण इथनं क्रेडिट नोट. क्रेडिट नोट म्हणजे काय? जर एखाद्याला आपण गुड्स विकले व जर त्याने त्यातील काही गुड्स हे काही कारणाने आपल्याकडे परत पाठवले तर त्या परत पाठवलेल्या मालाबरोबर तो व्यापारी एक डॉक्युमेंट पाठवतो ज्यामध्ये त्या परत पाठवलेल्या मालाबद्दलच्या सर्व डिटेल्स असतात. आपल्या दृष्टीने हे डॉक्युमेंट म्हणजे क्रेडिट नोट होय.
जर अशा गुड्स परत येण्याबद्दल किंवा त्या पार्टीच्या अकाउंटच्या ओव्हर डिव्हिडिंगच्या ॲडजस्टमेंटच्या संदर्भात काही व्हाउचर एंट्रीज करायच्या असतील, अकाउंटिंगमध्ये याला सेल्स रिटर्न्स किंवा रिटर्न इनवर्ड असे म्हणतात, तर अशा एंट्रीसाठी क्रेडिट नोट या व्हाउचर टाईपमध्ये कराव्यात. आता आपण या ठिकाणी क्रेडिट नोट आपण हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. रेफरन्स कॉलममध्ये आपण इथनं CNT 001 ज्या पार्टीकडनं माल आपल्याला परत आलेला आहे, उदाहरणार्थ आपण संजय 5000 रुपयाचा माल परत आलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी आपण ऑप्शन सिलेक्ट करणार आहे अगेन्स्ट रेफरन्स. अगेन्स्ट रेफरन्स याचा अर्थ असा आहे की आपण जर कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट पेमेंट केलं किंवा आपल्याला कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट पेमेंट मिळालं किंवा आपण कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट माल परत आला किंवा आपण कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट माल परत पाठवला, तर अशा प्रकारच्या एंट्रीसाठी अगेन्स्ट रेफरन्स हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. आता आपण ह्या ठिकाणी अगेन्स्ट रेफरन्स सिलेक्ट करूया, एंटर की प्रेस करूया. या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे पेंडिंग बिल्स आपल्याला दिसतील आणि त्या पेंडिंग बिलामधनं आपल्याला ज्या बिलाच्या अगेन्स्ट माल परत आला असेल तो बिल नंबर आपण इथनं सिलेक्ट करूया. तर बिल नंबर 121 5000 रुपये अमाऊंट आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी 5000 केली अमाऊंट क्रेडिट केली पार्टीला. आपण डेबिट टू आपण विकला माल विकला विकलेला माल परत आला म्हणून त्याला आपण म्हणलं आपण सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आपण इथनं डेबिट केलं आहे. नॅरेशनमध्ये बीइंग गुड्स बीइंग गुड्स रिटर्न फ्रॉम मिस्टर संजय फॉर रुपीज 5000 अगेन्स्ट बिल नंबर 121 डेट 1/4/2013. आता आपण दुसरी क्रेडिट नोटची आपण एंट्री पास करूया CNT 002 क्रेडिट. समजा आपल्याला वाय ह्या व्यक्तीकडनं 3000 रुपयाचा माल परत आला, तर आपण एंट्री पास करतो सेल्स रिटर्न्स अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय. आता आपण ह्या ठिकाणी क्रेडिट मिस्टर वायला आपण सेट करूया. अमाऊंट आहे 3000. या ठिकाणी सुद्धा आपल्याला वायला आपण ठराविक बिलाच्या अगेन्स्ट आपण काही माल विकला असेल तर आपण ह्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचा अगेन्स्ट रेफरन्स. आपल्याला ह्या ठिकाणी त्याचा बिल नंबर दिसतो आहे, ह्या बिलाच्या अगेन्स्ट 3000 रुपये क्रेडिट करायचे. डेबिट टू पार्टीच्या सेल्स रिटर्न अकाउंटला आपण डेबिट द्यायचं आहे. नॅरेशनमध्ये बिल गुड्स रिटर्न फ्रॉम मिस्टर वाय 4 rupees 3000 अगेन्स्ट बिल नंबर 123 डेटेड 1/4/2013. थोडक्यात आपण विकलेला माल परत आला तर आपण अशा एंट्रीज क्रेडिट नोट या ऑप्शनमधून आपण करत असतो. पुढची की जी आहे त्याला म्हणतो आपण F9 परचेस. परचेसमधनं जर आपण रोखीने किंवा उधारीवर माल घेतला असेल तर त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री परचेस या टाईपमध्ये करावी. उदाहरणार्थ सप्लायरमध्ये इथनं आपण बिल नंबर टाईप करूया क्रेडिट. समजा आपण मंदार ह्या व्यक्तीकडनं आपण काही माल खरेदी केला, क्रेडिट टू मंदार म्हणलं आपण त्याला. अमाऊंट टाकली 15000 रुपये. न्यू रेफरन्स आपण परचेस आणि सेल्समधून आपण ज्या एंट्रीज करतो त्या एंट्रीज करताना प्रत्येक वेळी न्यू रेफरन्स हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. बिल नंबर ह्या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल. समजा नाही आला तर आपण ह्या ठिकाणी असा सप्लायरचा बिल नंबर टाईप करायचा आहे. ड्यू डेट 10 दिवस आहे 20 दिवस आहे हे आपण त्याच्या परचेस ऑर्डरच्या टर्म्स अँड कंडिशनप्रमाणे इथं आपण दिवस आपण टाईप करूया 20 डेज. अमाऊंट आहे 15000 रुपये डेबिट डेबिट टू परचेस. नॅरेशनमध्ये आपण एंट्री पाहिजे बी परचेस गुड्स ऑन क्रेडिट. परचेस गुड्स ऑन
credit for rupees 15,000 against bill number 100 dated HR 2013 इतने एंट्री की प्रेस करते हैं। दूसरी अपन एंट्री पास करेगा नाम बिल नंबर 123 मिस्टर एक्स है व्यक्ति करना अपन 5,000 रुपए का माल अपन खरीदी के लेला है 5,000 रुपए न्यू रेफरेंस 15 दिवस डेबिट टू परचेस नारेशन में नहीं चेक करा तीन गुड परचेस फ्रॉम मिस्टर एक्स ऑन क्रेडिट फॉर रुपीज 5,000 अगेंस बिल नंबर 123 डेटेड 1/4/2013 पुढची जी की आहे त्याला म्हणतो आपण डेबिट नोट। डेबिट नोट या शब्दाचा अर्थ आहे जर आपण एखाद्याकडून माल जर आपण एखाद्याकडून काही माल उधारीवर खरेदी केला व नंतर त्यातील काही माल काही कारणाने त्याच्याकडे परत पाठवला तर त्या मालाबरोबर आपण एक डॉक्युमेंट पाठवतो ज्यामध्ये त्या परत पाठवलेल्या मालासंबंधी सर्व माहिती असते। आपल्या दृष्टीने हे डॉक्युमेंट म्हणजेच डेबिट नोट। थोडक्यात सांगायचे झाले तर आपण खरेदी केलेला माल जर आपण परत पाठवला तर आपण अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज डेबिट नोट या टाईपने आपण करू शकतो। उदाहरणार्थ या ठिकाणी आपण रेफरन्स कॉलममध्ये DNT नंबर आपण टाईप करायचा आहे त्याला म्हणतो आपण डेबिट नोट नंबर 001। आपण ज्या व्यक्तीकडनं माल आपण खरेदी केला होता उदाहरणार्थ आपण मंदारला आपण 2,000 रुपयाचे गुड्स माल परत पाठवले डेबिटला 2,000 अमाऊंट टाईप करा। या ठिकाणी अगेन्स्ट रेफरन्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या बिलाच्या अगेन्स्ट 2,000 रुपयाचा माल आपण त्याला परत पाठवलेला आहे बिल नंबर 100 2,000 रुपये पाठेला आपण डेबिट द्यायचे क्रेडिट याला म्हणतो आपण परचेस रिटर्न गुड्स देन गुड्स रिटर्न टू मिस्टर मंदार 4 रुपीज 2,000 अगेन्स्ट बिल नंबर 100 डेटेड 1/4/2013। दुसरी आपण एंट्री पास करूया डेबिट नोट येथे मिस्टर एक्स कडनं आपला एक्स या व्यक्तीला आपण माल परत पाठवला त्याची आपली अमाऊंट आहे 1,000 रुपये एंटर अगेन्स्ट रिटर्न ऑप्शन सिलेक्ट करायचा बिल नंबर 123 अगेन्स्टमध्ये आपण त्याला माल परत पाठवला क्रेडिट टू परचेस रिटर्न नॅरेशन मध्ये मेंशन करायचं बिल गुड्स रिटर्न टू मिस्टर एक्स 4 रुपीज 1,000 अगेन्स्ट बिल नंबर 123 डेटेड 1/4/2013। आपल्याला या ठिकाणी रिव्हर्सिंग जनरल ही एक फंक्शन की आहे ही आपण ॲक्टिवेट करून घेऊया फीचर्सद्वारे। या ठिकाणी आपण ही की आपण इथनं ॲक्टिवेट करून घ्या यूज जनरल अँड ऑप्शनल वाउचर यस हे एक नॉन अकाउंटिंग प्रकारचे व्हाउचर आहे। नॉन अकाउंटिंग याचा अर्थ असा की अशा प्रकारच्या व्हाउचरचा परिणाम कंपनीच्या
प्रत्यक्ष अकाउंटिंगवर काहीही होत नसतो. बऱ्याच वेळा आपल्याला काही घटनांचा परिणाम अकाउंटिंगवर काय होईल हे केवळ प्रायोगिक तत्वावर पाहायचे असते. समजा एखाद्या महिन्याला टोटल सेल्स विशिष्ट रकमेचा झाला असल्यास नेट प्रॉफिट किती होईल अशा प्रकारच्या एंट्रीज या परिणाम अशा प्रकारच्या एंट्रीजचा परिणाम कंपनीच्या अकाउंट्सवर कशा रीतीने होईल हे केवळ पाहण्यासाठी टॅली ERPमध्ये रिवायसिंग जनरल, मेमोरँडम व ऑप्शनल असे तीन वेगवेगळे व्हाउचर प्रकार दिलेले आहेत. रिवायसिंग जनरल याचा अर्थ असा की आपण काल्पनिक व्हाउचर एंट्री या प्रकारच्या व्हाउचरमध्ये एंटर करू शकतो. अशा एंट्रीचा परिणाम कंपनीच्या अकाउंट्सवर काहीच होत नाही. अशा एंट्रीज रिवायसिंग जनरल रजिस्टरमध्ये स्टोअर होऊन राहतात व नंतर आपल्याला त्या पाहता येतात. दिलेल्या काही विशिष्ट दिवसांसाठी या एंट्रीचा परिणाम अकाउंट्सवर कसा होईल हे आपल्याला अकाउंटिंग रिपोर्ट्समध्ये काही विशिष्ट कमांड्स देऊन पाहता येते. हा विशिष्ट दिवसांचा काळ आपल्याला ही एंट्री करत असताना देऊन ठेवतो. या विशिष्ट दिवसानंतर ही व्हाउचर एंट्री आपोआप रिव्हर्स केली जाते, म्हणजे त्याचा इफेक्ट नील केला जातो. याला आपण म्हटलं रिवायसिंग जनरल. F10 मेमोरँडम. काही वेळा आपल्या बिझनेसमधील कॅश कोणकोणत्या कारणासाठी खर्च करायचे आहे हे फक्त मनात ठरवून ठेवतो. ॲक्च्युली तिजोरीतून तेवढी कॅश लगेच खर्च होत नसते, परंतु असे डिसिजन आपल्या मनातून विसरले जाण्याची शक्यता असते. म्हणून टॅलीने असे डिसिजन एंट्रीच्या स्वरूपात साठवून ठेवण्याची सुविधा या मेमोरँडम व्हाउचर टाईपद्वारे दिलेली आहे. या टाईपमध्ये केलेल्या एंट्रीचा ॲक्च्युअल अकाउंटिंगवर म्हणजेच बॅलन्सशीट व P&L अकाउंटवर काहीही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ जर एखाद्याने ठरवले की या महिन्याच्या रेंटसाठी ₹10,000 एवढी कॅश बाजूला काढायची, ॲक्च्युली ही कॅश खर्च होणार नसते, तरीही कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये एंट्रीच्या स्वरूपात हा डिसिजन साठवून ठेवण्यासाठी तो मेमोरँडम या टाईप सिलेक्ट करून पुढीलप्रमाणे एंट्री करता येते. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, किंवा आपण या ठिकाणी वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री पास करूया. वेजेसचे आपण अमाऊंट टाकूया ₹5,000. क्रेडिट कॅशमध्ये एंट्री आहे म्हणून आपण कॅशमध्ये एंट्री टाकूया. बिंग कॅश पेड फॉर वेजेस ₹5,000. किंवा आपण कॅरेज इनवर्ड या खर्चासाठी आपण ₹500 आपण कॅश देऊया. क्रेडिट कॅश बिल कॅश पेड फॉर कॅरेज इनवर्ड फॉर ₹500. जर ही एंट्री पेमेंट ह्या टाईपने झाली असती तर या एंट्रीचा इफेक्ट बॅलन्सशीटमधील P&L अकाउंटपर्यंत लगेच पोचला असता व रेंटसाठी ₹10,000 किंवा आपण वेजेस या खर्चासाठी काही पैसे खर्च झालेले दिसले असते. परंतु आता ही एंट्री मेमोरँडम या टाईपने झाल्यामुळे त्याचा काहीही परिणाम बॅलन्सशीटपर्यंत पोचणार नाही. कॉम्प्युटरमध्ये ही एंट्री फक्त मेमोरँडम रजिस्टरमध्ये स्टोअर करून ठेवेल व नंतर रजिस्टर पाहिले असता ती एंट्री आपल्याला दिसेल. नंतर ॲक्च्युअल डेटला या व्हाउचरचा प्रकार आपण बदलून योग्य तो घेऊ शकतो. म्हणजे माणसाच्या मनातून एखादी प्रोव्हिजन एंट्री विसरून जाऊ शकते, परंतु कॉम्प्युटरच्या मेमरीतून स्टोअर केलेली एखादी गोष्ट विसरून जात नाही. या कॉम्प्युटरच्या गुणांचा उपयोग मेमोरँडम या टाईपद्वारे आपण करून घेऊ शकतो. तर आपण आता आज
F4 म्हणजे कॉन्ट्रा, F5 म्हणजे पेमेंट, F6 म्हणजे रिसीट्स, F7 म्हणजे जनरल, F8 सेल्स, F8 डबल अंडरलाईन क्रेडिट नोट, F9 परचेस, F9 डबल अंडरलाईन डेबिट नोट, F10 रिव्हर्स इन जनरल आणि F10 मेमोरंडम ऑफ कीज. या सगळ्या कीचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बाहेर पडूया व्हाउचर एंट्रीमधनं. मला टॅलीमधनं कम्प्लीट बाहेर पडायचं आहे. आपण या ठिकाणी येस असं प्रेस करूया.